सात तोळे सोनं मिळालं असं वाटलं नाही का की कशाला द्यायचंय? नाही नाही, कस आम्ही गरीब आहे तर प्रामाणिक आहेत, म्हणजे गरीब आहोत पण प्रामाणिक आहे आम्ही. आणि नमस्कार क्रांती पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी रोहन गवळी, माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून अजय रणसिंग आहेत. मित्रांनो, आज माझी छाती गर्वाने फुलती आहे. आज मला अशा प्रामाणिक माणसाचा इंटरव्ह्यू घेण्याचं एक भाग्य लाभलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तब्बल सात तोळे सोनं, आदर पुनावाला, क्लीन सिटी, इनिटिव्हेटिव्ह या कर्मचाऱ्यांना सात तोळे सोनं मिळालं. त्यांनी पुढं काय केलं आपण जाणून घेऊयात. दादा, क्रांती पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आदर पुनावाला, क्लीन सिटी, इनिटिव्हिटीचे आपण कर्मचारी आहात. आपल्याला सात तोळे सोनं मिळालं आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला विचारणार आहे की आपलं नाव काय? माझं नाव विजय पोपट कापसे. आपण या आदर पुनावाला, क्लीन सिटीमध्ये किती वर्षापासून काम करत आहे? सात वर्ष झाले. सात वर्ष झाली. सात वर्षामध्ये असा कधी प्रसंग आला आहे का की आता सात तोळे सोनं मिळालं आहे तुम्हाला, आधी वगैरे काय अशी गोष्ट मिळाली तुम्ही ती परत केली आहे, असं झालं? तसं तर नाही, पण आमच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांसोबत झालं आहे, त्यांनी पण परत केलेत पैसे वगैरे काही सापडलेले असेल ते. बरं, सात तोळे सोनं मिळालं असं वाटलं नाही का की कशाला द्यायचंय? नाही नाही, कस आम्ही गरीब आहे तर प्रामाणिक आहेत, म्हणजे गरीब आहोत पण प्रामाणिक आहे आम्ही. आणि ते कोणाचतरी सोनं आहे, म्हणजे कुणीतरी ते म्हणजे बनवलेलं सोनं आहे कुणासाठी तरी, तर तुम्ही प्रामाणिकपणे ते परत केलेलं. बरं, अजून आपल्यासोबत कर्मचारी आहेत आदर पुनावाला, क्लीन सिटीचे. काय नाव दादा आपलं? गणेश थिटे. तुम्हा दोघांना ते सोनं मिळालं, बरोबर आहे. तर मी मगाशी यांनाही प्रश्न असा विचारला की सात तोळे सोनं मिळालं असं वाटलं नाही का दोघांनी मिळून, म्हणजे अशी चर्चा तरी केली का की कशाला द्यायचं राव सात तोळे सोनं, नाही का आपण ठेवूया? नाही केली, कारण आम्ही प्रामाणिक आहे. म्हणजे प्रामाणिक आहे. बरं, तर माझ्यासोबत अजून आदर पुनावाला, क्लीन सिटीचे सुपरवायझर आहेत. तर घडलेला पूर्ण प्रकार काय आहे ते तुम्हाला सांगतील. मी आदर पुनावाला सुपरवायझर सनी चांदणे बोलतोय. तर ज्या प्रसंग घडला त्या दिवशी मला यांचा फोन आला की सर आपल्या गाडीमध्ये सात तोळं सोनं सापडलेले आहे, पण त्याच्या आधी गाडी जेव्हा लोड केली होती, भरली होती, स्वातंत्र्य सैनिक फीडर पॉईंट आहे आपला, आम्ही तिथं सुका कचरा घेतो आणि वल्ला कचराही घेतो. तर त्या ठिकाणी सुक्याची गाडी भरली असता गाडी रॅमच्या दिशेने गेली होती आणि आमच्या वल्ल्याचा ड्रायव्हर तिथं कचरा घेण्यासाठी गेला होता. तर त्या स्वच्छवाल्या ताईंनी सांगितलं की अशा अशी वस्तू तुमच्या गाडीमध्ये गेली आहे. तर मी त्यांना लगेच कन्फर्म केलं, त्या वल्ल्यावाल्या ड्रायव्हरचा फोन आला की सर असं असं घडलं आहे. तर मी लगेच त्यांना फोन करून सांगितलं. तर गाडी खाली रॅमच्या दिशेने गेली असता गाडी गुंजन आपलं येडवरा रॅमच्या तिथं गुंजन सिग्नल आहे, गुंजन टॉके सिग्नल, तिथं थांबली होती. तर त्यांना मी कॉल केला आणि सांगितलं की गाडी रिटर्न घेऊन या. तर रिटर्न घेऊन आले गाडी आणि जिथं ज्यांचं सोनं होतं त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी गेलो आम्ही गाडी घेऊन आणि तिथं गाडी अनलोड केली, म्हणजे खाली केली गाडी. तर गाडीत सर्वत्र आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्वच्छवाल्या कर्मचाऱ्यांनी सर्व एकूण एक कागद व्यवस्थित चेक केला असता लग्नाचे आपले पंतरवळे असते ना, तर त्याच्यामध्ये ते मौल्यवान वस्तू सोन्याच्या होत्या. तर त्या ठिकाणी गाव म्हणजे ती गोष्ट कचऱ्यामध्ये आली. हो, ती गोष्ट कचऱ्यामध्ये आले. तर तिथं ती बंतरवळीमध्ये ती मौल्यवान वस्तू सापडल्या. आम्ही सुखरूपपणे त्या व्यक्तीला परत दिल्या, ज्याच्या होत्या त्याला आम्ही परत दिल्या. त्यांचं नाव वगैरे काय कळेल का? त्यांचं नाव चव्हाण म्हणून आहेत. चव्हाण म्हणून आहे. सात तोळे सोनं आपल्याला परत मिळालंय, तेव्हा त्यांची काय भावना होती? त्यांच्या घरामध्ये आधीच लग्नाचं कार्यक्रम चालू होता. तर त्यांच्या घाईगडबडीमध्ये त्यांनी ते मौल्यवान वस्तू कचऱ्यात गेल्या होत्या. तर त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की गाडीत गेले म्हणून, तर लगेच त्यांनी आम्हाला कळवलं, ड्रायव्हरला आणि आमच्या बिगाऱ्यांना आणि ऑपरेटरांना, की असं असं घडलं आहे. तर त्या ताईंनी लगेच सांगितलं आणि आम्ही गाडी रिटर्न त्यांच्या दारामध्ये बोलवून घेतली, लग्न मंडपात बोलवून घेतली. आणि तिथं ते सगळं व्यवस्थित आम्ही कागद चेक केला, त्यामध्ये हे सोनं मौल्यवान वस्तू सापडल्या आणि सुखरूपपणे आम्ही चव्हाण यांना त्या ठिकाणी दिल्या.
दादा मला तुम्हाला अजून असा एक प्रश्न विचारायचा आहे की बघा म्हणजे समाजामध्ये आज एक रुपया जरी रोडवर मिळाला कोणी कोणाला देत नाही, तब्बल 7 तोळे सोनं तुमच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं की 7 तोळे सोनं आपल्याला मिळालेलं आहे, तर कर्मचारी इतक्या प्रामाणिकपणे वागतात तेव्हा तुमच्या काय भावना असतात काय सांगा? आम्ही गेले 6-7 वर्ष सोबत काम करत आहे, मी विजय कापसे गणेश थिटे आणि आमचे वरिष्ठ गिरीश सर, फारूक सर, सिद्दीक सर, कदम सर, मल्लार सर, कृष्णन सर, यांच्याकडून पण आम्हाला प्रामाणिकपणेचे धडे शिकवतात ते आम्हाला, त्याच्यामुळे आमच्या अंगी अप्रामाणिकपणा म्हणजे एक प्रकारे आला आहे गेले 5-6 वर्ष. चांगल्या सवयी तुमच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या आहेत तुम्हाला? हो, अधिकाऱ्यांनी आमच्या चांगल्या सवयी लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत आदर पुनावाला क्लीन सिटी युनिटीचे कर्मचारी सुपरवायझर. यांनी सांगितले की आम्हाला जे 7 तोळे सोनं मिळालं होतं आम्ही ते प्रामाणिकपणे त्यांना दिलेलं आहे, कारण त्यांच्या घरामध्ये लग्न एक व्यक्तीचं होणार होतं आणि त्या लग्नासाठी त्यांनी 1-1 रुपये जमवून हे सोनं तयार केलं होतं आणि ते सोनं आम्ही त्यांना परत दिलेलं आहे. आणि यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल क्रांतीपर्वतर्फे सलाम. तर मित्रांनो, क्रांतीपर्व यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर क्रांतीपर्व यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.